भाजपच्या निलेश राणे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी हाती शिवधनुष्य, पक्षप्रवेशाच्या वेळेला नारायण राणे सुद्धा हजर। मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना प्रत्येकी 85 जागा लढणार, 15 जागांचा तिढा कायम। मित्रपक्षांना 11 जागा सोडण्यावर नेत्यांचं एकमत, गुरुवारपासून आघाडीचे नेते मित्रपक्षांशी चर्चा करणार। महाविकास आघाडीत जागावाटपाचं गुराळ सुरूच, जागावाटप फायनल होण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर, काही जागांमध्ये बदल होणार, राऊत यांची सारवासारव। विधानसभेसाठी मनसेची तिसरी यादी जाहीर, नाशिक, परळी, पालघर, अमरावती यासह 13 मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे चक्रव्यूहात, शिवसेनेपाठोपाठ ठाकरेंच्या पक्षानंही माहीम मतदारसंघातून दिला उमेदवार, तिरंगी लढतीकडे राज्याचं लक्ष। अजित पवार बारामतीमधूनच लढणार, भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 उमेदवारांची घोषणा। बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीची शक्यता। भाजपमधील मुंबईतली पहिली बंडखोरी शमवण्यात देवेंद्र फडणवीसांना यश, नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यानं पुरोहित होते नाराज, पण चर्चेअंती परस्परांना भरवला पेढा। कोल्हे कुटुंबियांची मनधरणी करण्यात भाजपला यश, दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक, कोपरगाव मतदारसंघातल्या महायुतीचा पेच सुटला। आता राज्यभरातल्या निवडणुकांच्या संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। वारे विधानसभेचे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय, काँग्रेस, शिवसेना, उभाठा पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवणार आहेत, तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे, पहिल्या यादीत 65 जणांचा समावेश आहे, मात्र या यादीत काही बदल होण्याची शक्यता आहे कारण यादीत काही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं केदार दिघे यांना निवडणुकीत उतरवलं आहे। केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली, खरा दिघे कोण हे आता कळेल असं अरविंद सावंत म्हणाले। महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या पक्षातील राजन विचारे यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, भाजपच्या संजय केळकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे मैदानात उतरतील। वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे वरळीत ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत रंगेल। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून बाळापूरमधून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून अकोला पूर्वेतून गोपाळ दातकर हे उमेदवार असतील। दीपक आबा साळुंखे यांना उभाठा पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर करण्यात आली, दीपक साळुंखे हे सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्यामुळे आता सांगोल्यात तिरंगी लढत होणार आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं नाव न आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या, दरम्यान दुसऱ्या यादीत आपलं नाव निश्चित असेल असा विश्वास वनगा यांनी व्यक्त केला। साताऱ्याच्या पाटण मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे सत्यजित पाटणकर हे इच्छुक आहेत, मात्र आघाडीकडून उभाठाच्या
हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आल्याने शरदचंद्र पवार पक्षात नाराजीचा सूर आहे। विधानसभेसाठी मनसेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ओळा माजीवडा मतदार संघातून संदीप पाचंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निलेश राणे यांच्या प्रवेशाने कुडाळ मालवणची ताकत वाढली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांचं पक्षात स्वागत केलं। राणे यांच्या प्रवेशाला परवानगी दिल्यामुळे त्यांनी नारायण राणे यांचे मनापासून आभारही मानले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2014 च्या निवडणुकीत जिंकलो असतो तर कुडाळ मालवणचा विकास अपूर्ण राहिला नसता। या मतदारसंघाच्या विकासासाठीच आता पुन्हा रिंगणात उतरतोय असं निलेश राणे म्हणाले। पुढच्या 5 वर्षात भविष्य ठरवणारा आजचा दिवस आहे। कुडाळ मालवणचे फिक्स आमदार निलेश राणेच आहेत असं म्हणत नितेश राणे यांनी मतदारांना कळकळीचं आवाहन केलं। निलेश राणे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते। लवकरच महायुतीच्या सर्व याद्या जाहीर होतील आणि निलेश राणे यांचं त्यात नाव असेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला। दरम्यान नाईक यांच्या नावात फक्त वैभव आहे बाकी काहीच नाही असं म्हणत त्यांनी वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला। नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेत असतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला। तसंच योजना बंद करू पाहणाऱ्यांना घरी बसवा असं आवाहन सुद्धा उदय सामंत यांनी जनतेला केलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं टीव्ही रेडिओ माध्यमांवर पक्षांची भूमिका मांडण्यासाठी वेळांचं वाटप केलं आहे। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा असलेल्या पक्षांना 45 मिनिटांचा कालावधी मिळेल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुणे पोलिसांनी भारतीय विद्यापीठ परिसरात रूटमार्च केला। यावेळी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी पोलिसांनी जनजागृती सुद्धा केली। राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आज जाहीर झाली। पहिल्या यादीत 38 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली। बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्यासह सना मलिक यांचंही नाव नाही। मलिक यांच्या नावाला भाजपनं तीव्र विरोध केल्याचं कळतं। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचं नाव नाही। नाव जाहीर न झाल्यानं टिंगरे यांचं तिकीट कापल्याची चर्चा अद्यापही सुरू आहे। पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। यामध्ये धनंजय मुंडे परळीतून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून तर आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उद्या परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेला भाजपचे आमदार पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। येवल्यातून छगन भुजबळ तर कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली। दिंडोरीतून नरहरी झिरवळ तर अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा दिलाय। नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली। खेड आळंदी विधानसभेतील आमदार दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। 28 तारखेला भीमाशंकरचं दर्शन घेऊन ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अजित पवार गटातील पिंपरी मतदारसंघाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत। दादांच्या बरोबर राहिलेल्या निष्ठेची आपल्याला पावती मिळाली अशी भावना बनसोडे यांनी व्यक्त केली। भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला। यावेळी 1 रुपयाचंही काम न करता विरोधकांना पदं हवी आहेत अशी टीका विरोधकांनी केली। राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे त्यामुळे अपूर्व हिरे यांच्या पक्षप्रवेशानं बडगुजर यांना फायदा होणार आहे। श्रीवर्धनमधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदिती तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
उमेदवारी दिल्याबद्दल तटकरे यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बाइक रैली काढण्यात आली। यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार दोघेही उपस्थित होते। गेल्या 5 वर्षात 5 जिल्हाध्यक्ष झाले। रोहित पवार यांना अनेक पदाधिकारी सोडून जात आहेत। शरद पवार यांनी आपल्या नातवाच्या बाबतीत एकदा आत्मपरीक्षण करावं अशी कोचक टीका राम शिंदे यांनी केली आहे।